नमस्कार मंडळी, मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये. मंडळी, उद्या आहे मतदान आणि प्रत्येक आपला माणूस उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. मी म्हणेन मतदान या शब्दाला आहे ना थोडंसं करेक्ट केलं पाहिजे. मत अधिकार म्हणून याच्यात म्हणजे त्या शब्दामध्ये बदल झाला पाहिजे ज्याला आपण मतदान म्हणतो. आपण कुठे दान करायला नाही जात, तर आपण तिथे आपला मताचा अधिकार बजावायला जातो. सो या शब्दामध्ये नक्कीच करेक्शन असलं पाहिजे असं मला वाटतं. असो, तर मंडळी तुम्ही देखील तुमच्या ठिकाणी जिथे तुमचं मतदान करता येईल किंवा मतदान केंद्र असेल, सध्या तरी हाच शब्द प्रचलित आहे, जेव्हा मत अधिकार हा शब्द बदलेल तेव्हा आपण नक्कीच मत अधिकार म्हणून शब्द वापरायला सुरू करू. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मताचा अधिकार बजावायला जाल आपल्या मतदान केंद्रामध्ये, तेव्हा आवर्जून आणि विचारपूर्वक आपलं मत द्या असं मी सांगेन. मंडळी, सध्या कोकणात तर जोरदार प्रचार आहे सगळ्याच पक्षांकडून, असो पण मला कोकणकरांना एक थोडीशी एक गोष्ट आठवण करून द्यायची आहे. आठवणीत आहे ना तुम्हाला रिफायनरी, आठवणीत आहे ना केमिकल प्रोजेक्ट्स आपल्या कोकणात येत आहेत, आठवणीत आहे ना आपल्याला सिडको वगैरे. आपले बरेच सबस्क्रायबर, आपले व्ह्यूवर खरं तर म्हणे, सबस्क्रायबर म्हणण्यापेक्षा सगळीकडेच आपले व्ह्यूवर आहेत कोकणामध्ये किंवा कोकणाच्या बाहेर देखील. खास करून कोकणातल्या मंडळींना मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे, हे सगळे प्रश्न तुम्हाला किंवा या सगळ्या घडामोडी तुमच्या लक्षात आहेत की नाही, या सगळ्या घडामोडीचा आढावा घेऊनच मतदान करा. कसं आहे, कधीकधी मला देखील तुम्ही कमेंट करत होतात किंवा इतर बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट येत होत्या, अरे कोकणातले यूट्यूबर, कोकणातले कंटेंट क्रिएटर काही करतायत की नाही. त्यावेळी असं वाटलेलं की बाबा आपणच प्रतिनिधी आहोत, आपणच लोकप्रतिनिधी आहोत किंवा आपणच आमदार वगैरे आहोत. पण नंतर काही काळानंतर ते प्रश्न थोडेसे म्हणतात ना कुठे मागे सरले, रिफायनरीचा मुद्दा कुठेच दिसेनासा झाला, त्याचं काय होतं आहे, ती रिफायनरी होते किंवा नाही होते हे पण कळलं नाही. कारण आपण कसं आहे, मी खेडेगावात राहणारा एक छोटासा कंटेंट क्रिएटर आहे किंवा यूट्यूबचे व्हिडिओज बनवतो, नक्कीच अशा काही गोष्टी जेव्हा कोकणावरती येतात त्यावेळी हिराहिरीने आम्ही सहभाग घेत असतो. त्यावेळी असंही वाटतं की बाबा आपणही कुठले तरी आमदार बिमदार आहोत की काय, लोक आपल्याला सगळेच हे प्रश्न विचारत आहेत. ह्यावेळी तुम्ही तुमच्या आमदारांना किंवा आता निवडणुकीमध्ये जे उभे असलेले उमेदवार आहेत त्यांना कधी प्रश्न विचारलात का हो, हे आमच्या रिफायनरी यायला नाही पाहिजेत किंवा असे केमिकल प्रोजेक्ट्स आपल्या कोकणात यायला नाही पाहिजेत, किंवा मग कोकणातल्या वातावरणाला पूरक असे उद्योगधंदे आपल्या कोकणात कधी येतील, अशी इंडस्ट्री कधी उभी राहील, टुरिझम म्हणू नका, फूड प्रोसेसिंग, मग एवढी दरवर्षी येणारी फळं वाया जातात, उत्तम प्रकारची वायनरी होऊ शकते हो आपल्या कोकणात. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इथे इथल्या निसर्गाशी किंवा इथल्या निसर्गाला पूरक ठरून मग अशी एक कुठली तरी इंडस्ट्री उभी राहील, त्याची वाट खरं तर कोकणातली बरीच मंडळी पाहते. असो, कोकणातला निसर्गासारखा निसर्ग कुठेच जगात दुसरीकडे पाहायला मिळत नाही असे बरेच लोक बाहेरून येणारे सांगतात. बरेच असे यूट्यूबर वगैरे येतात बाहेरून बाहेरून, तेही लोक जेव्हा आम्हाला भेटतात, पर्यटक येतात तेव्हा आम्हाला भेटतात, तेव्हा नक्कीच सांगतात की बाबा कोकणासारखं दुसरं तिसरं ठिकाण कुठेही नाही. नक्कीच तेव्हा असं ऐकून बरं वाटतं. असो, कोकणाचा विकास आराखडा कसा असेल यापुढे देखील मी सांगू शकत नाही. मंडळी, कोकणात आज तग आहेत, ज्या निवडणुका लढवल्या गेल्या त्या फक्त काही नवीन असे काही आश्वासनं दिली गेली आहेत असं मला वाटत नाही. जी आहेत ती जुनीच आश्वासनं आहेत, जे कॅन्डिडेट्स असतात त्या जुनेच आश्वासनं देत आहेत. आज तग आहेत कोकण आहे ना मूलभूत गरजांसाठी म्हणतात ना झगडत आहे, मग पाण्याचे मुद्दे असू देत, हॉस्पिटल्स असू देत, आरोग्यसेवा तर कोकणातली म्हणतात ना वेगळेच म्हणजे बिकट आहे बाबा, आणि शैक्षणिक देखील काही गोष्टी आहेत, इथल्या शाळा बंद पडायला लागल्यात, आमच्या संगमेश्वरमधल्या बऱ्याच शाळा बंद पडायला लागल्यात किंवा कोकणात इतर ठिकाणी देखील ग्रामीण विभागातल्या शाळा बंद पडायला लागल्यात. शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, आरोग्याचे बरं त्या व्यतिरिक्त त्यापलीकडे जाऊन आपण जर कोणाला विचारलं की बाबा तरुणांच्या रोजगाराचं काय, रोजगाराची इंडस्ट्री अजून क्रिएट नाही झाली आहे. मला वाटतं कोणतरी विजनरी माणसं या व्यवस्थेमध्ये येणं गरजेचं आहे. आमदार झाला तर त्याच्याकडे व्हिजन पाहिजे, त्याने एक चांगली उत्तम दर्जाची इंडस्ट्री आणली पाहिजे. शैक्षणिक संस्था तर कोकणात आहेत पण फक्त त्या पुढाऱ्यांच्याच आहेत. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा अजूनपर्यंत शिक्षण शाळेमध्ये तुम्ही गावाकडच्या गेला तर तुम्हाला कळेल काय अवस्था आहे शिक्षणाची किंवा शिक्षणाच्या दर्जाची. असो,
मी काय मंडळी जास्त बोलणार नाही, सगळ्याच गोष्टींची आठवण मात्र माझ्या या कोकणकर मंडळींना करून देतो आहे. कारण कसं आहे, आपण कुठल्या ना कुठल्या पक्षाजवळच्या कार्यकर्ता असतो, कोणा कुठे कोण त्या पक्षाचा कोणतरी विभाग अध्यक्ष असो किंवा कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पदांवरती असतात, पण जेव्हा रिफायनरीची वगैरे अशा काही गोष्टी येतात तेव्हा मात्र आहे ना, राजकारण आपण निवडून दिलेल्या पुढाऱ्यांना प्रश्न न विचारता तुम्ही सगळेच माझ्यासारखे यूट्यूबर किंवा मला माझ्यासारखे यूट्यूबर किंवा सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरना विचारता ना, तेव्हा मात्र हसू येतं वराव, खरंच हसू येतं. आणि तेव्हा मला आहे ना माझ्यासारख्या कंटेंट क्रिएटरला ना आमदार झाल्यासारखं वाटतं थोड्या वेळेसाठी असो. पण आमच्याकडून अपेक्षा ठेवणं पण रास्त आहे तेवढं देखील आम्ही समजू शकतो, आणि आमचंही भाग त्याच्यामध्ये असणार जेव्हा जेव्हा कोकणावरती गोष्टी येतील तेव्हा तेव्हा आम्ही या माध्यमातून तुम्हापर्यंत त्या गोष्टी पोहोचू. कारण भरपूर मंडळी मुंबईसारख्या ठिकाणी असते रोजगारासाठी किंवा शहरांमधल्या ठिकाणी असते, असो आम्ही तर आमची बाजू मारून नेतो राव, पण तुम्ही ह्या लोकांना हे सगळे प्रश्न कधी विचारणार? तर आवर्जून मला वाटतं ह्यावेळी तर प्रश्न विचारलेच असतील, निवडणूक आहे उद्या आहे, असो. बरं, तुम्ही आवर्जून आपल्या विधानसभेमध्ये जे कोणी उमेदवार आहेत त्यांच्याकडून ही आश्वासनं घेतलीत का? जर घेतली असतील ना तर कमेंट करून सांगा. आणि तुमची म्हणजेच आमच्या कोकणकरांची राजकीय भूमिका काय आहे ना ते कमेंट करून पाठवा, कमेंट करून लिहा. मंडळी हा छोटासा व्हिडिओ होता, सगळ्यांनी आवर्जून जाऊन उद्या मतदान करायचं आहे, आपल्या जवळच्या मतदान केंद्रामध्ये जावं आणि तिथे आपला मताधिकार पूर्ण करावा. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये, छोटासाच व्हिडिओ होता आठवण करून देण्यासाठी. मतदान करा, धन्यवाद.